सुंदर दात स्वच्छ शरीर या पाठातील उपघटक खाण्याआधी हात धुवा याच्यामध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। बघा विद्यार्थी मित्रो, आपण दिवसभरामध्ये खूप काम करतो तर ते काम आपण हातांनीच करतो। शाळेत जातो, आपल्या शाळेतल्या मॅडमांना वर्ग सजवण्यासाठी मदत करतो, घरी आईला आपण साफसफाईत मदत करतो, रोप जर लावायचं असेल तर आपण आईला मदत करतो, खेळ खेळतो, मैदानावर जातो, खूप खूप कामं करतो। आणि कामं केल्यावर आपण आपले हात जर पाहिले तर हाताला धूळ लागले असते, आपण जर हात धुतले तर आपल्या हातामधून खूप मळ निघतो, खराब पाणी निघते। तर आपण असंच आपण आपल्या वर्गाच्या एका विद्यार्थ्यावर प्रयोग करूया की कामं केल्यावर आपले हात किती अस्वच्छ होतात। तर चला विद्यार्थी मित्र हो, सगळेजण आपण प्रयोग पाहूया। पात्र घ्या, ते अर्धे भरले इतके स्वच्छपणे त्यात होता। वर्गातील कोणत्याही एका विद्यार्थ्याला अथवा विद्यार्थिनीला त्यात हात धुवायला सांगा। नंतर त्या विद्यार्थ्याचा अथवा विद्यार्थिनीचा हात पहा। त्या चंचूपात्रातील पाण्यात काही फरक पडला आहे का तेही पहा। तुम्हाला काय आढळून येईल? विद्यार्थ्याचा अथवा विद्यार्थिनीचा हात चंचूपात्रात धुतला होता, तो स्वच्छ झाला। चंचूपात्रातील पाणी थोडेसे गडूळ झाले। तुमच्या वर्गातील कोणी हात धुतला असता तरी हेच आढळून आले असते। यातून काय उलगडते? दिवसभरात अनेक कारणांनी आपले हात अस्वच्छ होतात, म्हणून खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत। समजले ना विद्यार्थी मित्र हो, की आपले हात किती अनेक कारणांनी अस्वच्छ होतात। आपण त्याच हाताने जेवण करतो, म्हणून जेवण करण्याच्या अगोदर आपले हात स्वच्छ धुवा, मगच जेवायला बसा। ते शाळेत असो वा घरी असो किंवा बाहेर असो, त्या जेवणापूर्वी कोणते पदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। विद्यार्थी मित्र हो, की मणीच्या हाताला किती घाण निघाली, काचेच्या पात्रामध्ये किती मळ जमा झाला, म्हणून आपण हातांची काळजी खूप घ्यायला हवी, कारण आपले हात अनेक काम केल्यामुळे अस्वच्छ होतात। बाहेर जाण्याअगोदर हातांवर सॅनिटायझर मारावे, पैशांची देवाणघेवाण केल्यावर पैशांवर सुद्धा सॅनिटायझर मारा, आपल्या हातांची काळजी घ्या। आपण हातांची काळजी घेतली तरच आपलं आरोग्य चांगलं राहील विद्यार्थी मित्र हो। आपण आपले हात स्वच्छ ठेवायला हवं। आपलं आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये आपले हात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात, कारण आपले हात जेवण करतात, आपले हात केस विंचरतात, जी सर्व काही कामं आहेत ते आपल्या हातच करतात। आपल्या शरीरामध्ये इतर अवयव महत्त्वाचे आहेतच आहेत, पण चांगल्या गोष्टींचं काम करण्यासाठी आपले हात हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात। त्यांनाच तुम्ही स्वच्छ ठेवूया। त्या परिषद शाळेच्या विद्यार्थिनी आहेत, जेवणाच्या अगोदर स्वच्छ पाण्याने हात धुत आहेत। माझ्याकडे आदिवासी पावरे 10 ते 15 वर्षापासून जंगलात राहत आहेत, पण जंगलात राहूनसुद्धा ते आपल्या गावामधली भूमिका इथं जंगलात बजावत आहेत। सकाळी उठल्यावर मुलांना ब्रश करता, आंघोळ करता, साबणाने स्वच्छ कपडे घालून शाळेत पाठवता, दातामध्ये काही कुठली टाचणी काडी वगैरे काही घालत नाही। सुट्टीच्या दिवशी बी शेतात गेले काही झालं तरी स्वच्छ पाण्याने हातपाय धुतात। दिवसातून 2 ते 3 वेळा ते गुडण्या जिभेला हात फिरून जीभ स्वच्छ करतात, काही खाल्लं म्हणजे लगेच गुडण्या करतात, रात्री झोपल्यावर सुद्धा ते ब्रश करून झोपतात। आणि गावातले जे संतुलन महिला आहे, मी सुद्धा माझ्या मुलीची काळजी घेते, दात घासू देत नाही, स्वतः हाताने दात घासते, चॉकलेट बी खायला पैसे देत नाही, कुरकुरे खायला बी पैसे देत नाही, खुद मी माझ्या मुलगीची काळजी घेते। नमस्कार। बघा विद्यार्थी मित्र, जखम झाली किंवा खरचटले तर त्यावर ओली माती लावली जाते, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे। असे केल्याने जखम चिघळू शकते किंवा पू भरू शकतो। त्यापेक्षा दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण जखमी टूप वापरू शकतो।